नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील. शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्यावे. जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य तथा आरपीआयचे आरपीआय नेते संदेश भंडारे. मंत्रालयात आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाच्या तासगाव येथील उपकेंद्राला तत्वतः मान्यता दिली आहे. राज्य शासनाने घेतलेला निर्णय योग्य असून या शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राला सांगली जिल्ह्याचे सुपुत्र जागतिक कीर्तीचे साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्यावे अशी मागणी जिल्हा दक्षता आणि नियंत्रण समितीचे सदस्य तथा आरपीएचे लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संदेश भंडारी यांनी केले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी जिल्ह्यात 4 ठिकाणी जागा पाहण्यात आली, मात्र हे उपकेंद्र जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या तासगाव येथे व्हावे अशी मागणी खासदार संजय काका पाटील यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे व कुलगुरू देवानंद शिंदे यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. या उपकेंद्रासाठी त्यांनी आपली मागणी वेळोवेळी रेटून धरली होती. मंत्रिमंडळ बैठकीत या उपकेंद्राला मंत्री नामदार उदय सामंत यांनी हिरवा कंदील दाखवला, त्यामुळे खासदार संजय काका पाटील यांच्या मागणीला आणि पाठपुराव्याला यश आले आहे. या उपकेंद्रामुळे लाखो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. सांगली जिल्ह्याचे सुपुत्र लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्ष या उपकेंद्राला त्यांचे नाव देऊन त्यांचा सन्मान करावा. साहित्य क्षेत्रात त्यांचे योगदान महान असून जगातील 18 भाषांमध्ये त्यांच्या साहित्याचा अनुवाद झाला आहे. त्यांच्यामुळे जिल्ह्याचे नाव साहित्य क्षेत्रात सातासमुद्रावर पोहोचलेले आहे. त्यामुळे वादाचा मुद्दा पुढे न घेता अण्णाभाऊ साठेंच्या नावाला सर्वांनी एकमुखी पाठिंबा द्यावा असे आवाहनही संदेश भंडारे यांनी केले आहे. नुकतंच राज्य शासनाने सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटीचं उपकेंद्र चालू करण्याचा नुकताच निर्णय घेतला. तर या निर्णयाचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवली गटाच्या वतीनं सर्वप्रथम मी स्वागत करतो. त्याचबरोबर सांगली जिल्हा हा थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जिल्हा असून त्यांचं जन्मठिकाण आहे. तर रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आणि तमाम बहुजनांच्या वतीनं मी या निमित्तानं मागणी करतो की या छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाच्या उपकेंद्राला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव द्यावं आणि त्यांच्या नावात नाव दिल्यामुळं खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठेंच्या कार्याला न्याय दिल्यासारखं होईल. तर रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मी या ठिकाणी मागणी करतो की जे नियोजित उपकेंद्र आहे छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटीचं, त्या उपकेंद्राला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव द्यावं आणि राज्य शासनानं त्यांचा उचित असा सन्मान करावा. जय भीम. धन्यवाद.